सोलापूर मध्ये सध्या आम आदमी पार्टी सक्रिय होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी युवा आघाडी सोलापूरची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचे आयोजन निलेश संगेपाग यांनी केले आणि या बैठकीस आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे, आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवा आघाडी संघटक संदीप सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख मान्यवरांचे युवकांना उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले। यावेळी निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचे पक्ष प्रवेश देखील पार पडले, असे मत आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। आठवड्यामध्ये माननीय खासदार संजय सिंग यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथे आमचा राज्यस्तरीय युवा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला होता। त्या मेळाव्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आले होते। त्या मेळाव्यामध्ये आपल्या पक्षाकडून आम्हाला एक प्रोग्राम मिळाला की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर युवागडच्या जिल्ह्यांनी बैठक घेऊन एक आढावा कामाचा घ्यावा, त्याचबरोबर बूथ मॅपिंग आणि निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जी पक्षाची बांधणीची कामं असतात त्या कामाची जबाबदारी युवा कार्यकर्त्यांना वाटप करावी, त्या अनुषंगाने आज सोलापूरमध्ये आम्ही बैठक घेतोय। आज आम्ही पश्चिम महाराष्ट्र दौरा सोलापूरपासून सुरुवात केलाय। उद्या आमची पुण्यामध्ये बैठक असेल, नंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर आम्ही विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा रिजनचे दौरे करणार आहे। तर आज एम पटेल सर जे आपले जिल्हाध्यक्ष आहेत सोलापूरचे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी रेस्ट हाऊसला बैठक घेतली होती। या बैठकीला सोलापूरच्या तालुकाने जे आपले युवा कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आणि जी पक्षांतर्गत निवडणुकीची जबाबदारी त्यांना द्यायची होती त्या जबाबदारीचा आम्ही आज इथे वाटप केलेला आहे। आणि येणाऱ्या काळात युवा कार्यकर्ते आणि युवा आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्यांची जी निवडणूक आहे महापालिकेची सोलापूरमध्ये त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं पक्षाची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही।